वरळीमध्ये जांभुरी मैदानामध्ये परिवर्तन दहीहंडी जे आहे भाजपचे सदस्य संतोष पांडे यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो या दहीकाल्याला सुरुवात झालेली आहे, परंतु या ठिकाणी कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जो शेवटचा गोविंद असतो, छोटा गोविंदा, त्याला सेफ्टी बेल्ट देणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी कुठलेही सेफ्टी बेल्टची व्यवस्था जी आहे छोट्या गोविंदा पथकाला या ठिकाणी ठेवण्यात आलेली आपल्याला दिसून येत नाही आहे. खाली मॅट असणं गरजेचं आहे, चिखल असेल तर ते त्या मॅटसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी गोविंदा पथकांना नियम जे आहे राज्य सरकार किंवा कोर्टाने लावून दिलेले आहेत, जे आयोजकांनी पालन करणं गरजेचं आहे, परंतु आयोजकांकडून या सगळ्या नियमांचं उल्लंघन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे यावरती काही कारवाई केली जाते का हे पाहावं लागेल. परंतु आपण सध्या जर पाहिलं तर जीवाशी खेळ जो आहे तो गोविंदा पथकांचा या ठिकाणी आयोजकांकडून केला जात आहे. साहजिकच वरळीतलं गेल्या 2 ते 3 वर्षापासून हा दहीकाल्ला उत्सव जो आहे तो भाजपच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय, परंतु यंदा मात्र या ठिकाणी सेफ्टी बेल्ट जे आहेत ते गोविंदा पथकांना ठेवण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी नियमांचं उल्लंघन केलं जात आहे हे या ठिकाणी उघड दिसताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.